भागात पाऊस कमी असतो त्या भागात आधी निवडणूक घ्या या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टात म्हटलं. मला असं वाटतं आता निवडणूक आयोगावर हे सगळं अवलंबून आहे. साधारणपणे 7 जूनला आपल्याकडे सगळीकडे मान्सून हिट करतो आणि त्याच्यानंतर सगळ्या भागामध्ये पाऊस हा सुरू होतो, त्यामुळे निवडणूक आयोगाचं काम जर तोपर्यंत संपू शकलं तर कदाचित ते घेतील, अन्यथा घेणार नाहीत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत निवडणूक आयोगाचा अधिकृत निर्णय येत नाही तोपर्यंत या संदर्भात स्पेक्युलेशन करणं काही योग्य होणार नाही. आंदोलन केलं त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना एका महिला कार्यकर्त्यावर हात उगारला, आंदोलन चिघळलेलं आहे भाजपवर आरोप होत आहे. असं आहे की पोलिसांच्या संरक्षणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करणं, पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभांमध्ये आंदोलन करणं, आमच्या नेत्यांवर अंडे टमाटर फेकण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं स्पष्टपणे लक्षात येत आहे की हे सगळं केवळ आपलं राज्य आहे आणि आपले गृहमंत्री आहेत या तोऱ्यामध्ये या ठिकाणी होत आहे. मी कालही सांगितलं, आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, त्यामुळे पहिल्यांदा तक्रार करू, पण कारवाई झाली नाही तर मात्र आम्ही देखील सोडणार नाही. शिवसेनेने राज्यसभेसाठी अशा प्रकारचा हात उघडला पुरुषार्थ आम्ही त्याचा हात तोडू. मला असं वाटतं की सुप्रियाताईंनी सगळ्याच बाबतीत अशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे, कारण यापूर्वी राणांसोबत जे झालं नवनीत राणासोबत त्यावेळी त्या काही बोलल्या नाहीत, किंवा अनेक लोकांवर किंवा महिलांवर अशा प्रकारचे ज्यावेळेस हल्ले झाले त्यावेळेस त्या काही बोलल्या नाहीत. आमच्याही महिलांना मध्यंतरीच्या काळात पोलिसांनी अतिशय वाईट पद्धतीनं वागणूक दिली त्यावेळेस त्या बोलल्या नाहीत, त्यामुळे मला असं वाटतं की ही भूमिका त्यांनी वारंवार घ्यावी, आम्ही स्वागत करू. संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत ते आले तर त्यांना राज्यसभेसाठी शिवसेना पाठिंबा देईल, त्यांना राज्यसभेत पाठवेल अशी एक चर्चा सुरू आहे. मला त्याचं काय माहीत नाही, शिवसेना हे एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना काय करायचं ते ठरवतील. संभाजीराजे स्वतः सक्षम आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील, त्यामुळे या संदर्भात मी बोलण्याचं कारण नाही.